नमस्कार मित्र हो रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आता तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांची एक विनोदी कथा ज्या कथेचं नाव आहे मदुराईचे काजूगर बघूयात गोव्यात जाऊन काजू आपण नेहमीच खातो पण हे मदुराईचे काजूगर काय गंमत आणणार आहेत हे आपण या कथेमध्ये ऐकणार आहोत पण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो सुरू करूयात विजय कापडी लिखित मदुराईचे काजूगर मदुराई शहर तिथल्या मीनाक्षी देवळाकरता सुप्रसिद्ध आहे हे तुमच्या कानावर आलेलं असणारच आहे मदुराईला काजूगर देखील छान मिळतात आणि ते फार म्हणजे फारच बुवा स्वस्त असतात हे तुम्हाला माहिती आहे का हां तुमचा अंदाज बरोबर आहे हल्लीच गेलो होतो मदुराईला गेल्या जूनमध्ये बायकोला मुलाला घेऊन मी दक्षिणेकडची काही प्रसिद्ध शहरं डोळ्या खालून घालण्याकरता गेलेलो होतो हां पण आधी एक कबूल करायला पाहिजे की उठसूट इथे तिथे प्रवासाला जाणाऱ्या मंडळीत मी मोडत नाही त्यामुळे गेल्या वर्षी साऊथ झालं यंदा नॉर्थकडे जाणार आहे किंवा हिमाचल प्रदेशात सुरूची झाडं किती उंच आहेत किंवा काश्मीरमध्ये काय बर्फ पडतं वगैरे वाक्य बोल बोल म्हणता संभाषणात पेरणाऱ्यांपैकी मी नाही त्याचप्रमाणे प्रवास घडल्यानंतर त्याचं वर्णन वगैरे लिहून काढून उपसंपादकाच्या पुरवणुकीतून सकाळच्या प्रसन्न वेळी वाफाळलेला चहा घेऊन निसर्ग सौंदर्य चाखायला बाहेर पडलो किंवा शंकराच्या पुरातन मंदिराचे खांब बघून थक्क व्हायला होतं असली वाक्य असलेली प्रवास वर्णन मला लिहिता येत नाही त्यामुळे अगदी साध्या भाषेत सांगायचं चा, तर काही गावं बघायला मी गेलेलो होतो माझ्या या गावांच्या यादीत मदुराईचं नाव आहे म्हटल्यावर आधी प्रवास करून आलेल्या मंडळींपैकी काही जणांनी मीनाक्षी मंदिर पाहून यायला विसरू नकोस अशी प्रेमळ तंबी मला दिली खरं म्हणजे मीनाक्षीचं देऊळ पाहायलाच मी मधुराईला जाणार होतो किंबहुना ते मंदिर सोडलं तर तिथे दुसरं काय असणार असाही प्रश्न माझ्या मनात होता पण तेवढे आहेत माझा मित्र विसू विचुंद्रेकर मला म्हणाला मधुराईला जातो आहेस ना तर मीनाक्षी देऊळ तू काही चुकवणार नाहीस हां पण देवळाजवळच्याच एका केरळीय माणसाच्या काजूगराच्या दुकानाला भेट द्यायला मात्र विसरू नकोस अरे इतके मस्त आणि स्वस्त काजूगर तुला आपल्या या गोव्यात सुद्धा मिळणार नाही तो त्यामुळे मदुराईला पोहोचल्यानंतर सकाळी सकाळीच बायको मुलासह मीनाक्षी देवळाच्या दिशेनं प्रयाण केलं खरं पण आचार्य आत्रे यांनी आपल्या मनाचे श्लोक मध्ये दुकानावरी लाविल्या लांब पाट्या मनात थांबून वाच रे वाच बा त्या असं लिहून ठेवल्याप्रमाणे रस्त्यावरच्या दुकानाच्या पाट्या पाहत पाहत जात असताना अचानक एके ठिकाणी नजर किंचित खाली वळली आणि पॉलिथीन पिशव्यात बांधून ठेवलेल्या काजूगारांच्या वरच माझे पाय थबकले आणि किंचित वेळा करता थबकलेले माझे पाय काजूगारांच्या स्टॉलच्या दिशेने वळले दर्शनी टेबलावर मांडून ठेवलेल्या काजूगारांच्या दोन चार पाकिटांपैकी एक उचललं आणि मी दुकानदाराला विचारलं काय भाव दिलाय हो माझ्या प्रश्नाला उत्तर म्हणून दुकानदारानं जो आकडा सांगितला तो ऐकल्याबरोबर माझे डोळे इतके विस्फारले गेले की दुकानदाराच्या जागी श्रीदेवी किंवा शिल्पा शिरोडकर तर उभी नाही आहे ना याची माझ्या बायकोनी आधी खात्री करून घेतली आणि मग माझा खांदा हलवत ती भयवीच स्वरात म्हणाली असं काय करायचं ते परक्या मुलखात तुम्ही असे अकस्मात डोळे फिरवलेत तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं इथली भाषा सुद्धा मला समजत नाहीये भानावर या मी सावध होतोच बायकोकडे बघत रडकुंड्या आवाजात म्हणालो अगं तो काजूगारांचा भाव काय सांगतोय ते ऐक ना जरा बायकोनं त्याला भाव विचारला तेव्हा अत्यंत निर्विकार मुद्रा ठेवत तो म्हणाला अर्धा किलो वीस रुपया एक किलो घेतले तर एकोणीस रुपयाप्रमाणे हिशोब करेन त्यापेक्षा कमी भावात देणं मला नुकसानीचं ठरेल आता बायको डोळे उस विस्फारून बघायला लागली तिला भानावर आणण्याआधी मी दुकानदाराला विचारणार होतो की तुमच्या इथे काजूगर इतके स्वस्त कसे आमच्या गोव्यात काजूचं पीक अमाप येतं पण दोनशे ग्रॅम वजनाच्या पोडीला पंचवीस ते सत्तावीस रुपये मोजावे लागतात तेवढ्यात माझ्या मनातला भाव जाणून माझ्या मनकवड्या बायकोनं माझ्या बुशर्टची बाई खेचली आणि तो प्रश्न उपस्थित करण्याच्या बाबतीत व्यत्यय आणला मग ओढ दाबून गप्प बसलो बायको माझ्या कानाशी लागत म्हणाली आपण पंचवीस किलो काजूगर घेऊन तिथे गोव्यात जाऊन गोव्यातल्या भावानं विकूयात का मी खिशातले पैसे चाचपले तेवढ्या दुकानदारानं आपल्याकडचे दोन सुट्टे काजूगर माझ्या हातावर ठेवले त्यातला एक मी बायकोच्या हातावर ठेवला मुलगा त्यामुळे दुसरेकडे बघायला लागला आमच्या घरचं शिक्षणच तसं अ इकडे दुकानदार सांगायला लागला टेस्ट करून बघा की मी काजूगर तोंडात टाकला ओ काजूगर विलक्षण चविष्ट गोव्यात आत्तापर्यंत खाल्लेल्या काजूगरांपेक्षा हा काजूगर चवीत वरचड होता क्षणार्धात निर्णय घेऊन टाकला पाच किलो वजनाच्या पोड्या पिशवीत घेतल्या हिशोब करून पैसे देऊन टाकले आणि गोव्यातला भाव त्याच्या कानावर पाडला तर काय घ्या म्हणून तिथनं लगोलग काढता पाय घेऊन टाकला पुढे गेलो तेवढं ते, ते काळ्या कुट्ट वारणाचं एक जवळ आलं आणि सांगायला लागलं देवळात चपला घालून जायला मनाही असतंय बघा देवळाच्या आवारात चपला ठेवू शकताय तुम्ही पण एका चपलेमागं दहा पैसे द्यावे लागतात माझ्या मालकाच्या दुकानात चप्पल ठेवा तुमचं तुम्ही फुकाटा फुकट हा शब्द कानावर पडताच मी कांटा उकारले त्याच्या मालकानं घेतलेलं जनसेवेचं व्रत अर्थात मला मोलाचं वाटलं मी आमच्या सगळ्यांच्या चापला त्याच्या स्वाधीन केल्या त्यांनी दिलेलं टोकन खिशात टाकलं आणि मदुराईचं मीनाक्षी देऊळ बघायला पुढे निघालो तेवढे चार पाच लुंगीवाल्यांनी आम्हाला घेरलं त्यांच्या हातात सोन्याचे दागिने होते त्यांच्यापैकी एक जण हातातली फुलं दाखवत म्हणाला सोन्याचं पाणी दिलेलं दागिनो इथे तुम्हाला खऱ्या खुऱ्या सोन्याचे वाटण्याची शक्यता आहे म्हणून आधीच खुलासा करून टाकतो अहो तुम्हाला फसवून आम्हाला पोट नाही भरायचं तसं केलं तर मीनाक्षी अम्माचा कोप होईल अवयवना ती फुलं बघून माझ्या बायकोच्या तोंडाला पाणी सुटलं होतं मी सवयीनुसार ताबडतोब हातरुमाल पुढे केला बायकोने हातरुमाल झिडकारला आणि पिशवीतला भाला मोठा टॉवेल बाहेर काढून तोंड पुसलं आणि दागिन्यांच्या किमतीच्या घासाघाशीला सुरुवात झाली पण सौदा अपेक्षेपेक्षा लवकर मिटला पाच रुपयाला कर्णफुलांची एक जोडी या दरानं तिने चार कर्णफुलं घेतली आणि ती घरी गेल्यानंतर आपण कुणाकोणाला भेट म्हणून देणार आहोत हे सुद्धा बायकोने जाहीर करून टाकलं ती खरेदी संपवून पैसे देऊन झाल्यावर एकजण पुढे आला आणि त्याने दहा रुपयाला तीन जोड्या द्यायला आपण एका पायावर तयार आहोत असं सांगितलं त्याच्याकडून तीन जोड्या घेऊन दहा रुपयाची नोट त्याच्या हातावर टिकवत बायको आजूबाजूला बघत म्हणाली तो मेला दिसतोय का बघा फसवलन मेले नाही आम्हाला मी तिची समजूत काढली परक्या गावात एकदम चिडून उपयोगाचं नाही ही गंभीर बाब तिच्या मनावर बिंबवली आणि मीनाक्षी देऊळ बघायला निघालो दोन तास देवळा तिकडे तिकडे फिरून आणि आदमासे दिडेकशे देवदेवतांना नमस्कार करून आम्ही बाहेर आलो दुकानात ठेवलेल्या चपलांचा ताबा मिळवण्याकरता दुकानाच्या पायऱ्या चढून वर गेलो मी दुकानदाराला आपण निःशुल्क जनसेवा करून पुण्य कमवत आहात त्यामुळे तुकारामाप्रमाणे तुम्हालाही वर घेऊन जायला पुष्पक विमान पाठवण्याची व्यवस्था परमेश्वरानं केली तर मला आश्चर्य वाटणार नाही वगैरे वगैरे म्हणणार होतो पण तेवढ्यात माझ्या मनकवड्या बायकोनं माझ्या बुशरची बाई घेचली आणि दुकानात सर्व ठिकाणी टांगून ठेवलेल्या रंगीबेरंगी साड्यांकडे बघत ती परकरी पोरीप्रमाणे किंवा मॅक्सी घातलेल्या हल्लीच्या पोरीप्रमाणे टाळी वाजून म्हणाली आय्या किती सुंदर या साड्या चला की बघू आणि चार एक जी खरेदी करून आम्ही दुकानाच्या पायऱ्या उतरून रस्त्यावर आलो आता पुढचा कार्यक्रम कोणता असं मी बायकोला विचारणार तेवढ्याच बायकोच म्हणाली बरं का आपण आता आपल्या हॉटेलच्या रूमवर जाऊ तिथे या साड्या वगैरे ठेवू आणि मग मोकळ्या हाताने जेवायला जाऊया बायकोला हॉटेलच्या रूममध्ये जाऊन नुकत्याच घेतलेल्या साड्या नेसून आरशात बघायचं आहे हे मी तत्क्षणी ओळखलं हो थोडासा आपला विरोधासाठी विरोध दाखवला आणि तिच्या मनासारखं करावं या माझ्या नित्याच्या धोरणानुसार मी कुरकुरलो आता या उन्हात हॉटेलच्या रूमवर जायचं म्हणजे वैतागच आहे बाबा तेवढ्यात मुलगा म्हणाला आई बाबा तुम्ही काय चालवलं आहे का? मला माझे केस कापून घ्यायचे आहेत मी केव्हापासून सांगतोय तुम्हाला पण तुम्ही ऐकून न ऐकल्यासारखं करताय आणि तुमच्या मनासारखे कार्यक्रम आखताय तुम्ही हे अजिबात सहन करणार नाही मी मला माझे केस आधी कापून घ्यायचे आहेत भाका प्रसंग होता मंडळी सगळ्यांनाच हसतमुखानं सांभाळून घेण्याच्या माझ्या स्वभावाला प्रस्तुत समस्या म्हणजे एक आव्हान होतं बायकोला नवी साडी नेसून आरशात बघायचं होतं तर मुलाला सलूनमधल्या मोठ्या आरशासमोर बसून केस कापून घ्यायचे होते मी सुवर्ण मध्य साधत म्हणालो मंडळी आपण असं करूया ताबडतोब दोघांनी माझ्याकडे संशयाने बघितलं आता कोणातरी एकाची बाजू नेहमीप्रमाणे घेऊन मी दुसऱ्यावर अन्याय करणार याबद्दल त्यांची खात्री होतीच मी सावध स्वरात बायकोला म्हणालो हे बघ तू तु ह्या तुझ्या साड्या आणि इतर सामान घेऊन रूमवर जा तिथे थांबून राहा आणि पटकन मुलाकडे बघितलं आणि म्हणालो तू त्या रस्त्या पलीकडच्या सलूनमध्ये जा तू बाहेर येईपर्यंत मी इथे थांबतो तुझे केस कापून झाले मग हो की मग आपण दोघं रूमवर जाऊ आणि तिथे पुढचं काय करायचं ते ठरवू डोक्यावर ऊन इतकं रणरणत होतं की त्यात पुन्हा मतभेद होऊन डोकं तापून घ्यायचं नाही असं त्या दोघांचं मत पडलं असावं किंवा मला आश्चर्याचा धक्का द्यावा असंही त्यांना वाटलं असण्याची शक्यता आहे कारण पडत्या फळाची आज्ञा मानून बायको हॉटेलच्या दिशेने निघाली तर मुलगा जवळपास एका सलूनच्या पायऱ्या चढायला लागला मग मी तिथल्याच एका बंद दुकानाच्या लाकडी फळीला टेकून उभा राहिलो मदुराईच्या सूर्यदेवाचं ऊन पाहायला लागलो तेवढ्यात एक सायकल रिक्षावाला येऊन थांबला मला पाहताच बरं भेटलं गे राईक अशा अर्थाची मुद्रा करत तो खाली उतरला कमरेची लुंगी पायघोळ सोडत त्याने आपली सायकल रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी केली आणि माझ्याजवळ येत म्हणाला काय कुठं जायच्या विचारात आहात का मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधीच सांगून तो मोकळा झाला माझी सायकल रिक्षा मोकळी आहे बरं का त्या आजूबाजूचं ऊन बघून मी कांटाळलो होतो त्यामुळे कोणी बोलायला मिळालं तर मला हवंच होतं त्या समोरचा माणूस सायकल रिक्षावाला होता म्हणजे सगळीकडे वावर असलेला माणूस होता तो त्यामुळे त्याचं अनुभव विश्व विस्तृत असायला काहीही हरकत नव्हती चौफेर गप्पा मारायच्या उद्देशानं मी विचारलं किती घेणार हो द्या किती द्यायचे ते द्या तुम्ही टुरिस्ट तुम्हाला मी वेगळं काय सांगणार नाही का तुम्ही सगळीकडे आधी चौकशी केलेली असणारच आहे तुम्ही गाईड्स पुस्तकं पाठ केलेली असणार आहेत आम्ही तुम्हाला फसवू नये म्हणून <laughs> पुढे माझ्याकडे बघत परत म्हणाला तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या या मधुराईत तुम्ही सावध असायला पाहिजे बरं का ते सांगा मीनाक्षी आम्हीच्या टेम्पलमध्ये जाऊन आलात का जाणार आहात नाही जाऊन आलो सकाळीच गेलो होतो मी त्याला उत्तर दिलं अरे बापरे म्हणजे तुम्ही फसलात तर फसलो कसं काय आणि मला कोण फसवणार आहे हो काय आहे या देवळाजवळ एक काजूगर विकणारा दुकानदार आहे महा महाबदमाश आहे महाबदमाश त्याच्याजवळचे सगळे काजूगर एकदम बंडल असतात बंडल टाकाऊ माल तुम्ही तोंडात काजूगर टाकला की पुढच्या क्षणी तोंड वेळं वाकडं करत तुम्ही काजूगर थुंकून टाकला म्हणून समजा पण तो काय करतो तो चलाखी अशी करतो की सॅम्पल म्हणून जो काजूगर देतो ना तो चांगला देतो त्यामुळे तुम्हाला वाटतं की त्या पॉलिथिनच्या पिशव्यात बांधलेले सगळे काजूगर चांगलेच असणार भाव सुद्धा त्याचा कमी असतो त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करून तुम्ही निघून जाता तिथनं आणि फावतं ना मग त्याचं तुम्ही घेतलेत का काय त्याच्याकडचे काजूगर हो मी थक्क होऊन ऐकत राहिलो पण त्याच्या शेवटच्या प्रश्नानं भानावर आलो क्षणार्धात नकारार्थी मान हलवून मी काजूगर घेऊन फसलो नसल्याचं सूचित करून मोकळा झालो मी काजूगर घेतले नाहीत हे ऐकून त्याचा जीव भांड्यात पडल्यासारखा दिसला तो म्हणाला भाग्यवान दिसता बरं का तुम्ही एरवी इथे येणारा टुरिस्ट त्याच्या घाणेरड्या ट्रिकला बळी पडतोच पडतो काय होतं तुम्ही तुमच्या बायको मुलांसकट फिरायला आलेले असता त्यामुळे चाळीस रुपयाला तुम्हाला कुणी फसवलं तर तुम्हाला काही वाटत नाही ना सायकल रिक्षावाल्याच्या या म्हणण्यावर सुद्धा मी मान हलवले आणि मनातल्या मनात विसू विशु विसुंद्रेकरला विशु शिव्या मोजल्या शिव्या तेवढ्यात तो पुढे म्हणाला इथे साड्या विकणारे सुद्धा आहेत बरं का तुम्ही देवळा जायला निघालात की त्यांनी पगार देऊन ठेवलेली पोरं तुमच्याजवळ येतात चपला देवळाच्या आवारात ठेवल्या तर पैसे पडतील पण आमच्या दुकानात चपला फुकट ठेवायची व्यवस्था आहे असं ती मुलं तुम्हाला सांगतात खरं म्हणजे देवळाच्या आवारात चपला ठेवायची व्यवस्था आहे तिथे पैसेसुद्धा द्यावे लागत नाहीत पण तुम्ही त्याच्या दुकानात चपला ठेवल्या तर पैसे पडणार नाहीत म्हणून तुम्ही तिथे जाता चपला ठेवायला एकदा त्याच्याकडे चपला ठेवल्या आणि दुकान पाहून झाल्यानंतर तुम्ही त्या चपला घ्यायला गेलात या आपल्या दुकानात दुकानातल्या दोन चार तरी साड्या तो तुमच्या गळ्यात बांधल्या वाचून राहत नाही आणि त्याच्या दुकानातल्या साड्यांचे भाव आधी दोन तीनशे रुपयांनी वाढवून सांगितलेले असतात त्याच्यावर तो वीस टक्के कमिशन देतो आणि मधुराईचं सिल्क म्हणून तुम्हाला साधी साडी विकत घ्यायला लावतो <laughs> तुम्ही बाहेरनं आलेली माणसं मधुराईचं सिल्क तुम्ही कसं काय ओळखणार सांगा तुम्ही कुठे ठेवल्या होत्या हो तुमच्या चपला हां त्याच्या शेवटच्या प्रश्नाने मी पुन्हा भानावर आलो तेव्हा ना माझं डोकं बऱ्यापैकी गरगरायला लागलेलं होतं पण त्याच्या डोळ्यात बघत सांगून मोकळा झालो छे मी छपला देवळात ठेवल्या होत्या आणि साड्या बिड्या मी काही घेतलेल्याच नाही आहेत अच्छा म्हणजे तुम्ही बचावलात मस्त म्हणायला काही हरकत नाही मला शाबास किती आहेत तो पुढे सांगायला लागला आणि हो इथे काही माणसं खोटे दागिने सुद्धा विकतात बरं का ते दागिने म्हणजे सगळा डिफेक्टिव्ह आणि रिजेक्टेड माल असतो मुळात तो माल वापरता सुद्धा येत नाही त्याच्याकडनं घेतलेलं कानातलं जर तुम्ही मला कानात घालून दाखवलं ना मधुराईची फुकट सैर करून आणेन मी तुम्हाला तुम्ही तसले वंडल दागिने घेतलेले असणारच नाही का मी ठामपणे नकारार्थी मान हलवून मोकळा झालो खरं म्हणजे हे सगळं सहन होत नाही सांगताही येत नाही आशातलं होतं आता मी काही बोलत नाही म्हटल्यावर माझ्याकडं आश्चर्यानं बघत तो सायकल रिक्षावाला म्हणाला तुमच्यावर मीनाक्षी अम्माचीच कृपा झाली म्हणायची बरं का अहो इथं येणारा जवळजवळ प्रत्येक टुरिस्ट फसत असतो तुम्ही मात्र त्या सगळ्या बदमाशांच्या तावडीतून बचावलात म्हणजे आश्चर्यच म्हणायला हवं नाही पण मला एक सांगा आणि पुढच्या एखाद्या फसवणुकीच्या प्रकाराबद्दल तो सांगू लागायच्या आधीच मी त्याला थांबवत म्हणालो मित्रा ते सगळं ठीक आहे पण तुझ्या या मदुराई गावचं ऊन फार त्रासदायक आहे माझं डोकं त्याच्यामुळे घर गर लागलं आहे त्यामुळे आता मी माझ्या हॉटेलवर विश्रांती घ्यायला जाईन म्हणतो एवढं म्हणून त्याच्याकडे न बघता मी निघालो तेवढे आहेत बाबा बाबा अशी माझ्या मुलाची हाक माझ्या कानावर हो आली मी मळून बघितलं मला धक्काच बसला अहो माझ्या मुलाच्या डोक्याचा पूर्ण गोटा करण्यात आलेला होता माझा मुलगा रडकुंडीला आला होता आणि सांगत होता बाबा बाबा ते सलूनवाल्यांनी मला फसवलं साधे केस काप असं मी त्याला सांगितलं आणि त्याने बघा काय करून ठेवलं आहे जाव। मी सलूनच्या मालकाकडे जावं त्याला खडसवून काढावं अशी माझ्या मुलाची अपेक्षा असावी पण त्याचा बाप तेवढा धाडसी नव्हता हे त्याला कुठून काढायला तसा मी धाडसी वगैरे असतो तर काजूकर विकणाऱ्या त्या केरळीय दुकानदाराच्या नरडीचा घोट नसता घेतला मी सबुरीनं सलूनचं नाव बघितलं आणि मुलाला म्हणालो गाढवा सलूनमध्ये जाताना सलूनचं नाव बघून गेला नाहीस ना म्हणून अशी परिस्थिती झाली आहे अरे या सलूनचं नावच मुळी तिरुपती सलून आहे तिरुपतीला जाणारा माणूस भक्तिभावानं आपले केस त्या व्यंकटरमणाच्या चरणी अर्पण करतो तसे ते इथं करायचे असतात बहुतेक येस काय येतील तुझ्या डोक्यावर लवकर पण पुण्य किती मिळालंय तुला याचा विचार करशील का नाही दरम्यान मी हॉटेलवर आलो बायकोच्या नकळत मी हळूच काजूगाराच्या पाकिटातला एक काजू काढला तोंडात टाकला पुढच्या क्षणीत थुंकून टाकला त्या हरामखोर दुकानदारानं दोन एकशे रुपयाचा गंडा घातला हे माझ्या लक्षात आलं पण दुकानदारापेक्षा ना मला आमच्या विसू विशु विचुंदरेकरांचा संताप जास्त आला तरी माझ्यासारख्या त्याच्या परममित्राला का बनवावं लवकरच मी माझ्या गावी आलो आले आले विसू विचुंद्रेकरची विशु भेट घेतली रागा रागानं त्याला जाब विचारला तर बेटा घोड्यासारखा खेंकाळायला लागला अगदी डोळ्यात पाणी येईच तोपर्यंत हसला आणि म्हणाला आ नाही जाने दो रे जाने दो मला इत्यान्ह असं सांगून फसवलं होतं <laughs> बीस यार आणि माझ्याकडे बघत तो परत हसायला लागला या विसू विचुंद्रेकरला धडा शिकवायचं मी मनोमन निश्चित करून टाकलं तसा मी साड्या आणि दागिन्यांच्या खरेदीत सुद्धा बनलो होतो पण बन त्याला माझी बायको जबाबदार होती आणि तिला धडा शिकवणं काही शक्य नव्हतं हो काजू घराच्या बाबतीत मात्र मी विसू विचु विचुंदरेकरामुळे बनलेलो होतो आता याचा वचपा कसा काढायचा आठ दिवस सतत एकच विचार घोळत होता आणि अचानक एक भन्नाट कल्पना सुचली ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याकरता मी ताबडतोब कामाला लागलो घरी जाऊन मी त्या पाच किलो वजनाच्या काजूगारांचे दोन समभाग केले ते व्यवस्थित रंगीत कागदात बांधले आणि विसू विशु विसुंद्रे विशु करा करून स्वप्रेम भेट असा मजकूर लिहून त्याच्या खडूस बॉसला आणि त्याच्या नावानं सदा सर्व काळ बोटं मोडणाऱ्या सासऱ्याकडे नेऊन दिले त्यांच्या हातात काजूगाराच्या मोठाल्या पुड्या देताना म्हणालो <laughs> मी गेलो होतो मधुराईला विसूनं मुद्दाम तिथून काजू आणायला सांगितले होते मला तुमच्याकरता विसूचा तुमच्यावर फार लोभ आहे सध्या विसू जरा बिझी आहे म्हणून त्याच्या वतीनं मीच घेऊन आलो आहे काजू तुम्हाला द्यायला तुम्हाला आभार मानायचे असतील ना तर ते तुम विसूचे माना आणि बघा सध्या हा विसू माझं तोंडसुद्धा बघायला तयार नाही आहे ही त्याची स्पोर्ट्समनशिप काय म्हणता तुम्ही नाताळच्या सुट्टीत साऊथला जाणार आहात मग एक विसरायचं नाही मदुराईला गेलात तर मीनाक्षी देऊळ बघायचंच पण देवळाच्या परिसरात काजूगर स्वस्तात मिळतात मदुराई सिल्कच्या सुंदर साड्या मिळतात सोन्याचं पाणी मारलेले दागिने मिळतात ही एवढी खरेदी केली तर तिथल्या तिरुपती सलूनला वेगळी भेट द्यायची गरज नाही हे काय मी तुम्हाला सांगायला नको मंडळी नाही का मित्रांनो कशी वाटली कापडी जरांची कथा मदुराईचे काजू आवडले असेल तुम्हाला हा व्हिडिओ पटकन लाईक करून टाका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेस तोपर्यंत नमस्कार मित्रांनो